या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। मोदी आडनावाच्या मानहानी प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। न्यायालयाच्या या निर्णयाने राहुल गांधी यांना पुन्हा त्यांची खासदारकी मिळणार आहे। मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द केली होती। त्यामुळे या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती। सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली तर हे प्रकरण एका व्यक्तीच्या अधिकाराबद्दलच नसून मतदारांच्या अधिकारांशी संबंधित असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे। सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर ताशेरे ओढले आहेत। दरम्यान यापुढे सार्वजनिक जीवनात राहुल गांधींनी जबाबदारपणे वागण्याची अपेक्षा आहे। तसेच राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षा दिल्याने एक मतदारसंघ प्रतिनिधित्व विना राहील हे लक्षात घेण्यासारखं वाटत नाही का, असा प्रश्न देखील सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल बोलताना व्यक्त केलं। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।